स्पीकर सर, गेल्या जेव्हा रोड स्टार्ट झाला फंक्शनिंग टोटल, जेव्हा फाटल्या दिसांनी आमच्या भुरग्यांनी आर टी आय मागली त्यांना थंयसर 26 एक्सिडंट्स रेजिस्टर्ड झाले आहात, 3 फॅटल त्या स्ट्रेचाक. स्पीकर सर, माझा पहिलो प्रश्न आहा, हांगा आन्सर म्हाका उत्तर दिला प्रोपोजल ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ एलिवेटेड कॉरिडॉर हे त्यांच्यानी प्रोसेस स्टार्ट केलो, म्हाका त्याचो करंट स्टेटस आणि टायमलाईन फॉर कम्प्लिशन ऑफ द अंडरपास. जाता किदें, बरेचशे आमदार लोकांच्या प्रेशरान येऊन पी डब्ल्यू डी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीक इतले प्रेशरायज करता की त्यांना ॲक्च्युअल असलेला प्लॅन बदलूक लायतात. कारण किदें स्पीकर सर, ना रस्तो जर वयल्यान गेलो जाल्यार सकयल्यान म्हाका गिरायक जावचें ना. आणि अक्षरशः हायवे वयली गाडी ही रावूच शकना कारण ती स्पिडीत आसता. आणि ताकाच लागून तर त्यांना थंयसर फ्लायओव्हर जो आसा पळय न्ही, हो त्यांना आम्ही प्रपोज केल्लो. आणि तो फ्लायओव्हर जर जाल्लो जाल्यार आज हो प्रश्न येवचो नाशिल्लो. आणि वयल्यान स्पीकर सर, थंयच रावून पयलीं नाका म्हणून व्हडलें आंदोलन. मी जेन्ना प्रपोज केल्लो प्लॅन बदल्लो आणि रस्तो सकयल्यान केलो आणि आता तू सांगता ॲक्सिडंट जाता म्हणून, आणि म्हणजे परत रस्तो वयल्यान बांद, म्हणजे प्रत्येक फावटी दुसरो आमदार येयलो किंवा दुसरो थंय सरपंच येयलो काय बदलपाचे आम्ही, थोडीशी कळ धरा म्हणून सांग. आम्ही करता आता फॉर द सेफ्टी ऑफ द पीपल. त्या स्पीकर सर, आम्ही कन्सल्टंट अपॉइंट केला आणि कन्सल्टंट अपॉइंट केल्या उपरांत त्याचा आता ॲडिशनल कॉस्ट कितलो जाता तोय त्याला कळपाक जाय. 46 crores ऑफ रुपीज आमकां ॲडिशनल मोडचे पडटा. म्हटल्यार त्या वेळाचे सरपंच, पंच आणि स्पीकर सर, हांव फाल्यांच जे आहा पळय न्हू त्या टेबल, म्हाका जे पत्र दिला त्या म्हणजे त्यांना जे दिला 2022 पयली ते पत्र हांव फाल्यां दवरता. ताजेर सायनी कोणी कोणी मारल्या पळय न्ही, त्यो निलेश बाबांनी पळोवच्यो, जितान पळोवच्यो, प्रवीणानूय पळोवच्यो, म्हणजे जेणे करून कळटले की बाबा ह्या प्रोजेक्टाक त्यांना विरोध कोणी केल्लो.